रामटेक मतदारसंघावरनं महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडीचे वारे वाहत आहेत. विशाल बरबटे हे मवियाचे अधिकृत उमेदवार असतानाही दिग्गज काँग्रेस नेते सुनील केदार आणि श्याम बर्वे हे निलंबित झालेले काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मुळक यांच्या प्रचारात पाहायला मिळत आहेत. बंडखोरीमुळे राजेंद्र मुळक यांची काँग्रेस पक्षातनं नुकतीच 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. तरीही काँग्रेसचे हे ताकदवान नेते पूर्ण शक्तीने बंडखोर उमेदवाराचा प्रचार करतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.